मोठा संताप व्यक्त केला जात होता, परंतु समोपचाराने हनुमान मंदिराचा तोडगा काढण्यात आलेला आहे. पाहूया सविस्तर या बातमीमधून. सातारामधील जरंडेश्वर नाका ते वाडेफाटा या दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून यामध्ये संपूर्ण हनुमान मंदिर जात असल्याने अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी पाहणी करून समोपचाराने त्यावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे. हनुमान मंदिराला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे. नजीकच्या कॉलनीतील मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आलेले आहे. महात्मा फुले चौक हे सातारा एस टी स्टँड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या चालू आहे. काम चालू झाल्यानंतर स्थानिक अडचणी आमच्या सर्वांच्या लक्षात आल्यानंतर सर्व कॉलनीतल्या लोकांचं असं ठरलं की आपण बाबा महाराजांकडे जाऊया आणि आपल्याला या रस्त्याच्या कामासंदर्भात ज्या ज्या अडचणी येणार आहेत त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढूया. कारण रस्त्यात दोन तीन प्रश्न आहेत. एक मारुती मंदिर आहे, पलीकडच्या साईडला मुस्लिम समाजाचा पिराचं मंदिर आहे. ते दोन रस्त्याच्या बरोबर मध्यभागात येतात की ते दोन्ही हलवल्याशिवाय काय काम करता येणार नाही. मग आम्ही महाराज साहेबांच्याकडे गेल्यानंतर महाराज साहेबांनी दर्डे साहेबांना फोन लावला आणि आम्हाला भेटून जे लागत ते मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर मग आम्ही साहेबांच्याकडे गेलो आणि मग आजच्या सूचनेनुसार आहिरे साहेब आणि देसाई कॉन्ट्रॅक्टर हे दोघंसुद्धा इथं जागेवर आले. आम्ही सर्व कॉलनीतली लोकं वगैरे सर्वांनी सर्वे केला. ज्या ज्या अडचणी आहेत, अडचणी अशा होत्या की रस्त्याच्या साईडच्या गटरचं अडचण होते, परत मंदिरांचा शिफ्टिंगचा विषय होता आणि हायवेच्या पुलाच्या तिथं हायवेला जिथं रस्ता मिळतो तिथं एक अडचण होती. या संदर्भात सगळ्यांनी मिळून चांगली चर्चा झाली आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलंय की ज्या ज्या तुम्ही सूचना मांडाल आणि ज्या ज्या नियमात असतात त्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आणि त्या दृष्टिकोनातून आज हालचाली झाल्या. आता विषय आहे मंदिर शिफ्टिंगचा. मंदिर शिफ्टिंगचा विषय हा आम्हाला स्थानिक लोकांनाच काहीतरी त्यातनं मार्ग काढावा लागेल. त्या दृष्टीनं आम्ही दोन पर्यायी जागा शोधलेले आहेत आणि तिथं सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन ते मंदिराचा आणि पिराचा शिफ्टिंगचा विषय आम्ही मार्गी लावूया आणि प्रशासनाने जे काम काढलेलं आहे त्याला सहकार्य करून चांगल्या प्रतीचं काम आणि भविष्यात लोकांना कुठल्याही कॉलनीत आत बाहेर येता जाताना अडचणी येऊ नयेत आणि रस्त्याच्या गटरच्या संदर्भात कुठलाही प्रश्न राहू नये असे मार्ग काढून रस्त्याचं काम आम्हाला सहकार्य करू असं आमच्या कॉलनीचे आणि सर्वांच्या वतीनं आम्ही साहेबांना वचन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे काम हवं अशी आमची अपेक्षा आहे. आज हा मंदिर मारुती मंदिराच्या संदर्भात आपले पीडब्ल्यूचे आयरे साहेब आणि सर्व येथील ग्रामस्थ बापू असतील, त्यांचे अध्यक्ष असतील, साळुंके असतील, अशा सर्व लोकांनी जिथं हातभर राहून त्या मंदिर संदर्भात एकोप्याची भूमिका म्हणजे त्यांचे अधिकारी आणि ग्रामस्थ ह्या दोघांच्या एकोप्यानं हा मंदिराचा प्रश्न खेळविण्याच्या ह्याच्यात की न तंटा करता कुठं काय करता व्यवस्थितरित्या हा निकाली काढण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळी इथं थांबलो होतो आणि त्याप्रमाणे साहेबांनी त्याची भूमिका घेतली. अध्यक्ष होते क्षीरसागर बापू होते, यांनी सुद्धा सगळ्यांची एकात्मकाची चर्चा करून हा मार्ग थोडक्यात निघेल असं एक चार शब्द आपल्याला कळेल आणि हा निघाल्यानंतर मंदिर कुठंही करायचं काय करायचं त्या संदर्भात दोन तीन ठिकाणी आपण प्रस्ताव दिलेत. एक पलीकडच्या बाजूला आहे, इकडे खैच्या बाजूला आहे, कुठल्याही एका ठिकाणी होईल तिथं मंदिर हे शिफ्ट करावं लागेल. त्या दृष्टीकोनातून आम्ही सकारात्मक चर्चा झाली आहे. ही चर्चा अशीच आमची पुढे घेतो आणि त्यात निर्णय निघेल.